नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण काही महत्वाचे जिकेचे व्हिडिओ डिस्कस करणारे पहिला प्रश्न आहे बघा आपला मोतीबाग तालमीची स्थापना शाहू महाराजांनी कोणत्या वर्षी केली होती तर जी काही मोतीबाग तालीम होती त्याची स्थापना शाहू महाराजांनी केली होती बघा ऑप्शन क्रमांक बी अठराशे पंच्याण्णवमध्ये मध्ये करण्यात आली होती किंवा अठराशे पंच्याण्णवमध्ये मध्ये मोतीबाग तालमीची स्थापना केली होती कोणी शाहू महाराजांनी नेक्स्ट बघा चौरी चौरा घटनेनंतर कोणती चवळ संपुष्टामध्ये आली जे काही चौरी चौरा घटना होती त्यानंतर कोणती चळवळ डायरेक्ट संपुष्टामध्ये आली तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी जी काय असहकार चळवळ होती कोणती असहकार चळवळ डायरेक्ट बागा काय झाली संपुष्टामध्ये आली होती कशी झाली होती संपुष्टामध्ये आली होती नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण पुढचा प्रश्न बघा सर्वांगपूर्ण राष्ट्रपुरुष शब्दात विराज शिंदे यांनी कोणाच्या नावाचा गौरव केलेला आहे सर्वांगपूर्ण राष्ट्रपुरुष या शब्दामध्ये जे काही शिंदे शिंदेवती यांनी कोणाच्या नावाचा गौरव केलेला आहे राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक सी शाहू महाराज यांचा गौरव केलेला आहे कशा कोणाचा केलेला बघा या ठिकाणी शाहू महाराज यांचा गौरव केलेला आहे नेक्स्ट बघा शी वाज अ किंग बट डेमोक्रॅटिक किंग या शब्दात राजर्षी शाहू महाराजांचा गौरव खालीलपैकी कोणी केला शी वाज अ किंग बट डेमोक्रॅटिक किंग या शब्दाचा शाहू महाराजांनी गौरव कोणी केलेला आहे म्हणजे शाहू महाराजांचा गौरव खालीलपैकी कोणी केला राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक बी भाई माधवराव बागल यांनी केलेला आहे कोणी लक्षात ठेवा भाई माधवराव बागल यांनी तुम्ही जर कंबाईनला प्रश्नपत्रिका बघितल्या तर शाहू महाराजांवर हमखास प्रश्न विचारला जातो त्यामुळे हे सगळे प्रश्न मित्रांनो इम्पॉर्टंट आहेत नेक्स्ट पहा सव्वीस जुलै एकोणीसशे दोनमध्ये मध्ये कोल्हापूर संस्थानात राजर्षी शाहू महाराजांनी मागासवर्गीयांसाठी किती टक्के जागा राखीव ठेवलेल्या आहेत हा प्रश्न बऱ्याच वेळेस रिपीट झालेला आहे तर बघा सव्वीस जुलै एकोणीसशे दोन मध्ये कोल्हापूर संस्थानामध्ये शाहू महाराजांनी मागासवर्गीयांसाठी किती टक्के जागा राखीव ठेवल्या होत्या तर पन्नास टक्के जागा काय केल्या होत्या बघा राखीव ठेवण्यात आल्या होत्या किती पन्नास टक्के नेक्स्ट पहा अखिल भारतीय शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना केव्हा करण्यात आली होती कशाची अखिल भारतीय शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना केव्हा हो करण्यात आली होती राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक डी एकोणीसशे बेचाळीसमध्ये मध्ये कधी एकोणीसशे बेचाळीसला अखिल भारतीय शेड्युल कास्ट फेडरेशनची स्थापना करण्यात आली होती लक्षात ठेवा एकोणीसशे बेचाळीसमध्ये मध्ये अखिल भारतीय शेड्युल कास्ट फेडरेशनची स्थापना करण्यात आली होती नेक्स्ट क्वेश्चन आहे काय बा शूद्र जगदगुरु अशी टीका विष्णू शास्त्रीचे चिपळूकर यांनी कोणावरती केली शूद्र जगद अशी टीका विष्णू शास्त्रीचे चिपळूकर यांनी कोणावरती केली राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक बी महात्मा फुले लक्षात ठेवा महात्मा फुले पुढचा प्रश्न आहे बघा महात्मा फुले यांनी मागास वर्गीयांसाठी मंडळी या संस्थेची स्थापना टिंबटिंब वर्षी या टिंबटिंब या ठिकाणी केली तर जे काही मागास वर्गीयांसाठी मंडळी या संस्थेची स्थापना अठराशे त्रेपन्न इथं बघा ऑप्शन क्रमांक बी अठराशे त्रेपन्नमध्ये मध्ये पुणे या ठिकाणी केली कधी अठराशे त्रेपन्नमध्ये मध्ये पुणे या ठिकाणी केली होती नेक्स्ट क्वेश्चन आहे तर मित्रांनो आपण जर तलाठी भरती वनरक्षक भरती त्याच्यानंतर आरोग्य विभाग भरती उत्पादन शुल्क त्याच्यानंतर जे काय दारूबंदी पोलीस आहे नगर परिषद भरती आहे जे काही भरती असतील बघा त्यासाठी बघा एकोणचाळीस प्रश्नपत्रिकेचा संच या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे आणि हा बघा बावीस मे पासून सगळीकडे उपलब्ध झाणार आहे त्यामुळे मित्रांनो ज्यांना कोणा हे पुस्तक घ्यायचं असेल त्यांनी बघा हे आवश्यक घ्या हे बघा जबरदस्त पुस्तक आहे बघा यामध्ये सगळेच प्रश्न एकदम असे जे काय टी सी एस आय बी पी एस पॅटर्न आहे बघा त्यानुसार टाकलेले ज्यांना घ्यायचं असेल त्यांनी घेऊ शकता नीतीचे शिल्पकार आणि शांतीदूत म्हणून कोणास ओळखले जातं विदेश नीतीचे शिल्पकार आणि शांतीदूत म्हणून खालीलपैकी कोणास ओळखली जाते राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक सी पंडित जवाहरलाल नेहरू यांना ओळखलं जातं कोणाला पंडित जवाहरलाल नेहरू यांना ओळखले जातं नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा दही हंडा येथील मिठाच्या सत्याग्रहाचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले दहीहंडा येथील मिठाच्या सत्याग्रहाचं नेतृत्व खालीलपैकी कोणी केलं राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक ए डॉक्टर शिवाजीराव पटवर्धन यांनी केलं कोणी केलं डॉक्टर शिवाजीराव पटवर्धन यांनी दहीहंडा येथील मिठाच्या सत्याग्रहाचं नेतृत्व केलं डॉक्टर शिवाजीराव पटवर्धन यांनी नेक्स्ट बघा प्रयाग येथे भरलेल्या विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष कोण होते प्रयाग या ठिकाणी भरलेल्या विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक बी संत तुकडोजी महाराज होते लक्षात ठेवा संत तुकडोजी महाराज प्रयाग येथे भरलेल्या विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष होते संत तुकडोजी महाराज पुढचा प्रश्न आहे बघा एकोणीसशे पंच्याऐंशी या वर्षी रेमन मॅक्स पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलं एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये मध्ये किंवा एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये मध्ये रॅमन मॅक्सेस या पुरस्काराने खालीलपैकी कोणाला सन्मानित करण्यात आलं तर पहा बाबा आमटे यांना सन्मानित करण्यात आलं कोणाला बाबा आमटे यांना एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये मध्ये काय करण्यात आले सन्मानित करण्यात आलं नेक्स्ट पहा एक गाव एक पानवठा ही मोहीम कोणी राबवली एक गाव एक पानवठा ही जी काही मोहीम आहे खालीलपैकी कोणी राबवली होती राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक सी बाबा आडाव यांनी ही मोहीम राबवली होती कोणी ऑप्शन क्रमांक सी बाबा आडाव एक गाव एक पानवटा ही मोहीम कोणी राबवली होती बाबा आडाव यांनी राबवली होती माहिती अधिकाराचे जनक म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखलं जातं माहितीच्या अधिकाराचं जनक म्हणून खालीलपैकी कोणास ओळखलं जातं राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक सी अण्णा हजार यांना काय केलं जातं ओळखलं जातं कोणाला अण्णा हजार यांना ओळखलं जातं पंडिता आणि सरस्वती काय प्रश्न आहे बा पंडिता आणि सरस्वती या पादव्यांनी खालीलपैकी कोणाला सन्मानित करण्यात आलं पंडिता आणि सरस्वती या पादव्यांनी खालीलपैकी कोणाला सन्मानित करण्यात आलं राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक बी रमाबाई रानडे यांना लक्षात ठेवा पुढीलपैकी कोणता शब्द हा ओढ या शब्दाचा अर्थ नाही पुढीलपैकी कोणता शब्द ओढ या शब्दाचा अर्थ नाही विचारला आपल्याला तर राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक चार ध्येय याचा काय बघा अर्थ नाही बाकीचे बघा सगळे अर्थ होते आकर्षण हौस इच्छा हे काय बघा ओढ्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत पुढचा प्रश्न बघा पुढील शब्द समूहाबद्दल पर्यायमधून एक शब्द शोधायचा आहे ईश्वर आहे असे मानणारा तर आपण बघा ईश्वर आहे असं मानणाऱ्याला आपण काय म्हणतो आस्तिक असं म्हणतो आणि ईश्वर नाही असं मानणाऱ्याला आपण काय म्हणतो नास्तिक असं म्हणतो बघा पुढचा प्रश्न बघा खाली पुढील पर्यायापैकी कोणता शब्द कानडी भाषेतील असून मराठी भाषेमध्ये वापरलेला आहे तर पुढील पर्यायापैकी कोणता शब्द आहे जो कानडी भाषेतील असून मराठी भाषेमध्ये वापरलेला तर बघा किल्ली हा शब्द आहे लक्षात ठेवा किल्ली इथं बघा कानडी भाषेमध्ये पैद पण की आणि किल्लीमध्ये सुद्धा तर आलं लक्षात किल्ली शब्द दिसला तर डायरेक्ट म्हणायचा कानडी हा कोणता कानडी अगला प्रश्न आहे पर पुढील पर्यायापैकी विशेष नाम ओळखायचं आहे पुढील पर्यायापैकी विशेष नाम आपल्याला लगेच दिसतंय मुंबई विशेष नाम हे बघा ठेवलेलं नाव असतं जे काय आपण आपले घरचे ठेवते दगड्या पिंट्या हे काय आपले ठेवलेले नाव आहेत बरोबर आलं लक्षात पुढचा प्रश्न आहे पुढीलपैकी उभा आहे नववी अव्यय असलेला शब्द ओळखायचा आहे पुढीलपैकी उभा आहे नववी अव्यय असलेला शब्द ओळखायचा आहे त्या ठिकाणी बघा परंतु हा काय बघा उभा आहे नववी असलेला शब्द आहे कोणता परंतु पुढचा प्रश्न आहे पुढील शब्दास योग्य शब्दी संधी पर्याय निवडायचंय आहे अति अधिकासन मध्ये राईट आन्सर आहे बघायचं ऑप्शन क्रमांक सी अत्युत्तम हे कायचं राईट आन्सर आहे पुढील पर्यापैकी स्वर कोणता आहे तो आपल्याला ओळखायचा आहे पुढील पर्यापैकी स्वर कोणता आहे तो ओळखायचा आहे पटकन ओळखायचा आहे स्वर तर आपल्याला दिसताक्षणी कळते ए हा काय बघा स्वर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी हा जो काय ए हा काय आहे नेक्स्ट पहा मुलाने आंबा खाल्ला हे वाक्य कोणत्या प्रयोगाचं आहे मुलाने आंबा खाल्ला राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक एक कर्मणी प्रयोग आहे बरोबर कर्मणी प्रयोग पुढचा प्रश्न आहे बघा अरे रे सचिन तेंडुलकर आउट झाला या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखायची तर यामध्ये बघा केवळ प्रयोगी अव्य जेव्हा बघा उद्गर्वाचे चिन्ह तर तेव्हा काय असतं केवळ प्रयोगी अव्यय असतं नेक्स्ट मुलांना सर्वजण रांगेत उभे राहा हे कोणत्या अर्थाचं वाक्य आहे मुलांना सर्वजण रांगेत उभे राहा हे कोणत्या अर्थाचं वाक्य आहे तर बघा हे आज्ञार्थी बघा कोणतं वाक्य आहे ऑप्शन क्रमांक बी आज्ञार्थी बघा पुढचा प्रश्न काय मी बायलाला मारतो या वाक्यातील कर्म कोणतं आहे ते ओळखायचं मी बैलाला मारतो या वाक्यातील कर्म कोणतं ते ओळखायचं आहे तर यामध्ये बैलाला काय बघा कर्म या ठिकाणी नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा माझ्या भावाचे कापड दुकान आहे खालीलपैकी कोणत्या प्रकारचं विशेषण अधोरेखित शब्द दर्शवतं माझ्या भावाचं कापड दुकान आहे right राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक तीन हे काय बघा नामसारे लक्षात ठेवा माझ्या भावाचं कापड दुकान आहे कोणत्या प्रकारचं विशेषण हे नामसार बघा खालीलपैकी कोणता एक सर्वनामाचा प्रकार नाही खालीलपैकी कोणता एक सर्वनामाचा प्रकार नाही तर हे बघा भावाचक सर्वनामाचा प्रकार नाही बाकीचे बघा दर्शक सर्वनाम संबंधी सर्वनाम अनिश्चित सर्वनाम अनिश्चित सर्वनामाचं काय होईल बघा कोणी कोणास हसू नये हे काय बघा अनिच्छित सर्वनाम माहीतच नाही कोणीच कोणाला हसायचं नाही मग काय करायचं पुढचा प्रश्न सलाते आणि सलानाते हे कोणत्याही व्यक्तीचे प्रत्यय सलाते व सलानाते हे कोणत्याही व्यक्तीचे प्रत्येक तर बघा हे द्वितीय विभक्तीचे प्रत्यय आहेत कोणत्या द्वितीय या विभक्तीचे प्रत्यय आहेत पुढचा प्रश्न आहे बघा मोती या शब्दाचे अनेक वशषणी रूप कोणतं होईल तर मोती या शब्दाचं अनेक वशष्णी रूप काय होईल बघा मोत्ते लक्षात ठेवा मोती या शब्दाचं अनेक वचनी काय होईल बघा मोत्ते हे होऊन जाईल पुढचा नेक्स्ट क्वेश्चन आहे <ija> खालीलपैकी देशातील सर्वोच्च लष्करी पदक कोणतं आहे खालीलपैकी आपल्या देशातील सर्वोच्च लष्करी पदक कोणतं आहे राईट आन्सर आहे बघा खालीलपैकी कोणतंही लष्करी पदक सर्वोच्च तर परमवीर चक्र ऑप्शन क्रमांक ए परमवीर चक्र हे सर्वात मोठं काय बघा किंवा सर्वोच्च लष्करी पदके ऑप्शन क्रमांक ए नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा खालीलपैकी कोणती नदी ही लातूर जिल्ह्यातून वाहत नाही आता कोणती नदी आपल्याला विचारली तर राईट आन्सर आहे बघा जी काही नर्मदा नदी बघा ही लातूर जिल्ह्यातून वाहत नाही पुढचा प्रश्न आहे लातूर जिल्ह्यास खालीलपैकी कोणता जिल्हा सीमेलगत नाही म्हणजे लातूर जिल्ह्याला कोणत्या जिल्ह्याची सीमाटच होत नाही राईट आन्सर हे बघा ऑप्शन क्रमांक चार हिंगोली लक्षात ठेवा हिंगोली या जिल्ह्याची सीमा टच होत नाही लातूरला पुढचा प्रश्न आहे दिवंगत विलासराव देशमुख यांच्याकडे दिवंगत झाले तेव्हा केंद्र शासनात कोणत्या मंत्रालयाचे मंत्री होते किंवा कोणतं मंत्रालय त्यांच्याकडे होतं राईट आन्सर बघा ऑप्शन्स क्रमांक एक विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय कोणतं होतं विज्ञान आणि तंत्रज्ञान यापैकी कोणता शब्द वाहणाऱ्या शब्दाचा समान अर्थाचा नाही किंवा अर्थाचा नाही कोणता शब्द वानर या शब्दाचा अर्थ नाही राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक चार मृग हा बघा वानर या शब्दाचा अर्थ नाही कोणता मृग नेक्स्ट क्वेश्चन आहे पुढील म्हणीचा अर्थ पर्यायामधून निवडायचा आहे बघा खाई त्याला खवखवे पुढील म्हणीचा अर्थ पर्यायामधून आपल्याला ना निवडायचा आहे खाई त्याला खवखवे तर राईट आन्सर बघा वाईट कृत्य केले की मनात डायलत राहते जर आपण काही वाईट करत असलो त्याला भविष्याची चिंता कोणला असते की जो चुकीचं करतोय म्हणजे काहीतरी चुकीचं करतो तेव्हा त्याला भविष्यात चिंता असते त्यामुळे बघा या म्हणीचा अर्थ तेच होतो खाई त्याला खव खवे नेक्स्ट बघा लंकेची पार्वती वाक्प्रचाराचा अर्थ खालीलपैकी कोणता होईल तर लंकेची पार्वती म्हणजे काय अंगावर डागिने नसलेली स्त्री लक्षात ठेवा अंगावर डागिने नसलेली स्त्री याचा अर्थ होतो लंकेची पार्वती नेक्स्ट क्वेश्चन आहे ब्रिटनची पोलादी मैला म्हणून कोणाला ओळखलं जातं ब्रिटनची पोलादी मैला म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखलं जातं तर मारिट थेचर लक्षात ठेवा ब्रिटनची पोलादी मैला म्हणून कोणाला ओळखलं जातं मारिट थेचरला ओळखलं तर मारिट थेचर, थेचर। भारताच्या राष्ट्रपती पदावर विराजमान होणाऱ्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण होत्या तर राईट आन्सर हे प्रतिभाताई पाटील होत्या लक्षात ठेवा प्रतिभाताई पाटील नेक्स्ट पहा रॉ याचा अर्थ काय होतो तर रॉ चा अर्थ होतो बघा रिसर्च अँड अनालायसिस विंग काय होतं बघा रिसर्च अँड अनालायसिस विंग पुढचा प्रश्न आहे भारताचे विद्यमान राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे कितवे राष्ट्रपती होते तर भारताचे जे काही राष्ट्रपती होते प्रणव मुखर्जी हे कितवे राष्ट्रपती होते असा प्रश्न आहे राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक आहे हे पंधरावे राष्ट्रपती होते कितवे पंधरावे पुढचा प्रश्न आहे नांदेड पोलीस परिक्षेत्रामध्ये कोणता जिल्हा येत नाही जे काही नांदेडचं परिक्षेत्र आहे पोलिसाचं त्यामध्ये कोणता जिल्हा येत नाही राईट आन्सर आहे बघा हिंगोली हा जिल्हा येत नाही कोणता हिंगोली हा जिल्हा येत नाही नेक्स्ट क्वेश्चन आहे महाराष्ट्रामध्ये सार्वजनिक गणेशोत्सव कोणी सुरू केला होता तर आपल्या महाराष्ट्रामध्ये जो काही सार्वजनिक गणेश उत्सव आहे हा कोणी सुरू केला होता ऑप्शन क्रमांक दोन लोकमान्य टिळक यांनी चालू केला होता कोणी लोकमान्य टिळक यांनी महाराष्ट्रातील कोणत्या शहरात मोनोरेलचं उद्घाटन नुकतंच करण्यात आलं तर मुंबई या शहरामध्ये बघा मोनोरेलचं उद्घाटन झाले सर्वात प्रथम नेक्स्ट हे बघा महाराष्ट्र पोलीस दलात रेजिंग डे वज्रप्रधान दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक ए दोन जानेवारी हा दिवस साजरा केला जातो केव्हा दोन जानेवारी हा दिवस साजरा केला जातो महाराष्ट्र महाराष्ट्र व एकूणच भारतातील रेल्वे